बौद्ध उपासक आणि उपासिकांनो, हे शांतिदूत बुद्ध विहार पंचशील नगर मलंगी हे गाव महाराष्ट्र आणि तेलंगणा या सीमेवरचं गाव आहे। अगदी बॉर्डरवरचं गाव, अगदी छोटा आहे, छोटे छोटे घर। तुम्ही एकंदरीत परिस्थिती बघून अंदाज लावू शकता किती छोटं गाव आहे। आणि हे गाव पहाडांच्या मध्ये वसलेलं आहे। इथले नैसर्गिकता अतिशय सुंदर आहे, पण एक वाखाणण्याजोगं एक गोष्ट अशी आहे म्हणजे इतके कमी लोक असताना, गरीब लोक असताना इतकं सुंदर विहार बांधलं आहे। त्या विहारामध्ये गावातले सगळे मुलं येतात, अभ्यास करतात। बघा किती शिस्तीने बसून अभ्यास करत आहेत, तुम्ही बघू शकता। खूप कौतुकास्पद ही गोष्ट आहे। तुम्ही कधी इकडल्या परिसरात जर आलात तर नक्की या शांतिदूत बुद्धविहाराला भेट द्या। अगदी अगदी खेडेगाव आहे हे, बघू शकता तुम्ही। गुरंढोरं, छोटी छोटी घरं, परंतु या लोकांचं जे सामाजिक कर्तव्य आहे ते अतिशय उत्तम आहे। मुलांना शिक्षण देणं हेच ध्येय आहे, आणि हे सगळं बघून खरंच मनाला खूप आनंद होत आहे। बघा लेकरं किती सुंदर पद्धतीने बसलेले आहेत, ते बुद्धघोष बनतेही सुद्धा आहेत। तर चला मग विहारातील मधील दृश्य बघूया। अतिशय सुंदर पद्धतीने इथे नियोजन केलेलं आहे। अगदी छोटे मुलं आहे ज्यांना अभ्यास स्वतःहून करता येत नाहीत, असे मुलं इथे मध्ये विहारात बसलेले आहेत। सगळ्या सुविधासह हे विहार इतक्या छोट्या गावात वसलेलं आहे, हे कौतुकास्पद आहे। तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर, छोटे छोटे मुलं आहेत। ए दादा इकडे, आपण याशी बोलूया। तुझं नाव काय आहे? संघर्ष। संघर्ष, तू कोणत्या वर्गात आहेस? तिसरी मध्ये। मग इथे काय करतोस येऊन? विहारामध्ये येऊन काय करतोस? वंदना घेतो। ओके, अभ्यास पण करता? अच्छा ठीक आहे, आपण दुसऱ्याला विचारूयात। दादा उभा हो, तुझं नाव काय? जय सूर्य। वा सुंदर नाव आहे। तू कोणत्या वर्गात आहेस? कोणत्या वर्गात आहेस? क्लास कोणता आहे? UKG। ओके, काय करता बुद्धविहारात येऊन? वंदना घेता? बरं बरं, बसा। बघा अगदी सुंदर पद्धतीने मुलं इथे येऊन वंदना घेतात, फारच सुंदर असं दृश्य आहे। तर सर्वांना जय भीम, बाय बाय।